राजभेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील BAMS विद्यार्थ्यांना दिली गुड न्यूज. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी राज्यातील मराठीचा मुद्दा सातत्यानं मांडणाऱ्या राज ठाकरेंनी BAMS शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील BAMS विद्यार्थ्यांना गुड न्यूज दिली आहे. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन BAMS पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्राचे निवासी असणाऱ्या परंतु अन्य राज्यातून BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत आज वर्षा निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे सुचवले. त्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. राज्याच्या 85% कोटा शासकीय आणि खाजगी अनुदानित, तसेच 70% कोटा खाजगी विना अनुदानित. या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून BAMS केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची BAMS विद्यार्थ्यांच्या मागणीची आजच्या राजभेटीमुळे पूर्णत्वास आलेली असल्याने महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.